चॅनलच्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी क्लिक करा सबस्क्राईब बटन आणि बेल आयकॉनवरती. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. आज आपण बघणार आहोत साबुदाण्याचे सांगे कसे बनवायचे जे उपासासाठी चालतात. म्हणजेच उपासाचे साबुदाण्याचे सांगे कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी मी इकडे काय काय घेतले सांगते. इकडे मी 2 वाट्या साबुदाणा 4 ते 5 तास चांगला भिजवून घेतलेला आहे. साबुदाणा एकदम मऊसूत चांगला भिजलेला आहे. पाहू शकता तुम्ही, हाताने प्रेस केला तर बारीक होतो एकदम. त्याच्यानंतर माझ्याकडे छोटे बटाटे आहेत, त्यामुळे असे मी 7 बटाटे घेतलेले आहेत. तुमच्याकडे मोठे असते तर 3 बटाटे घेतले तरी चालतील. त्याच्यानंतर ह्याच्या सांग्यांसाठी घालण्यासाठी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. मी साधारण 2 वाट्या साबुदाण्याला 1.5 चमचा मीठ घेतलेलं आहे. 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, अख्खे जिरे आहेत. आणि लाल मिरची पावडर 1 चमचा घेतलेला आहे. तुम्ही लाल मिरचीऐवजी हिरवी मिरचीची पेस्ट पण घालू शकता. तुमच्याकडे उपासाला जर जिरे आणखीन लाल मिरची पावडर चालत नसेल तर तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बटाटे किसून घेणार आहोत. इकडे खिचणी घेतलेली आहे, खिचणीने मी बटाटे खिसत आहे. इकडे बटाटा खिसून घेतलेला आहे सगळा. आणि आता त्या बटाट्यामध्ये आपण साबुदाणा घालणार आहोत. जिरे घालायचे, मीठ घालायचं आणि लाल तिखट. आणि चांगल्या हाताने एकजीव करून मळून घ्यायचं. इकडे अशा पद्धतीने साबुदाणा बटाट्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. आणि आपण त्याचे सांगे घालणार आहोत. इकडे मी परात घेतलेले आहे. तुम्ही ताट घेऊ शकता किंवा मग प्लॅस्टिकच्या कागदावरती पण तुम्ही सांगे घालू शकता. थोडा छोटा छोटा हातामध्ये गोळा घ्यायचा आणि असे सांगे घालायचे आहेत. साधारण 1-3 दिवस चांगले कडकडीत उन्हामध्ये हे वाळवायचे. वाळवल्यानंतर मस्त फुलतात, छान दिसतात, खायला टेस्टी लागतात. वेपर्सच्या ऐवजी मस्त ऑप्शन आहे घरच्या घरी. आणि 2 वाट्यामध्ये भरपूर 2 वाट्या साबुदाण्यामध्ये भरपूर सांगे तयार होतात. तुम्ही जर माझं चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि आजपर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे मला माझ्या नवीन रेसिपीजचे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. तो नोटिफिकेशन येण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. असे छोटे छोटे हाताला येण्याचे सांगे घालायचे. तुम्ही रेग्युलरमध्ये उपास नसताना टी टाईममध्ये चहासोबत पण तुम्ही खाऊ शकता, खूप टेस्टी लागतात. आणि लहान मुलं पण आवडीने खाऊ शकतात. लहान मुलांना टिफिनमध्ये पण तुम्ही देऊ शकता. अशा पद्धतीने सांगे घालून झालेले आहेत. इकडे तेलच्या ताटामध्ये घातलेले आहेत मी. हे सांगे आपण 2-3 दिवस खडकडीत उन्हामुळे वाळवणार आहोत. 3 दिवसाच्या कडकडीत उन्हानंतर आपले सांगे चांगले वाळलेले आहेत. मस्त आवाज येतो बघा. आता आपण हे तळून पाहूया कसे फुलतात ते. इकडे कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे गरम करायला. तेल चांगलं कडकडीत गरम करायचंय. तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे आणि आता आपण हे तळायला टाकूया. वा मस्त फुललंय.
पाहू शकता किती सुंदर फुललेले आहेत. आपले साबुदाणा बटाट्याचे सांगे उपासाचे तयार झालेले आहेत, एकदम भारी. तुम्ही जर माझं चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि आजपर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या नवीन ज्या रेसिपीज आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल आणि नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील आणि तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीज सगळ्या पाहताही देखील येतील. तर सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. बघा किती सुंदर मस्त फुललेले आहेत. अशा पद्धतीने आपण सांडगे इकडे तळून घेतलेले आहेत, एकदम टेस्टी कुरकुरीत मस्त लागतात. बघा आवाज पण येतो, खाऊन बघितल्यानंतर पण छान टेस्टी लागतात, मस्त. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला बघ तर नंतर भेटूया, पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.